Welcome students. Today we can discuss the remaining examples. तर कालच्यातले जे राहिले ते पुढचे उदाहरण बघू. तर सी दॅट. तर फोर्थ टाइप चाललं होतं आणि त्याच्यातलं फोर्थ एक्झाम्पल नाव वी कॅन स्टार्ट. तर सी दॅट. काय होतं विचारलेलं? एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी. AB belongs to R, I equal to square root of minus 1 and state the values of A and B. Now, the complex number put like 3 plus 2I divided by 2 minus 5I. Observe here, plus 3 minus 2I divided by 2 plus 5I. Where it is? तर असा तो complex number आया. आणि आता इथं जर थोडंसं निरीक्षण घेतलं तर वेन वी हॅव टू ऍड अ सच अ टाइप ऑफ दॅट द रॅशनल नंबर्स किंवा अपूर्णांकाचं बेरीज वजाबाकी करताना पण याच्या छेदाने याला याच्या छेदाने याला गुणवा आणि दोघंही एकमेकांचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटिव्ह आहेत हे पण तिथं ऑब्झर्व करायला हवं. आणि मग बघा, देअरफॉर ए प्लस आय बी इक्वल टू, मग याने इथं गुणूया, दॅट ओव्हर 3 प्लस 2i इंटू 2 प्लस 5i. हे बेरजेचं साईन तुमचं आहे तसं. त्यानंतर 3 मायनस 2i इंटू 2 मायनस 5i आणि त्या दोघांना डिव्हायडेड बाय असणार देअर प्रॉडक्ट ऍट द डिनॉमिनेटर 2 मायनस 5i अपॉन 2 प्लस 5i. बरोबर, इंटू द प्रॉडक्ट सिमिलर. मग ह्या तीन नंतर कंसाला गुणूया, 6 प्लस दॅट 15i हे आपण शिकलो आहे. नंतर 2i ने प्लस साईन आहेत, काही चिंता नाही. 4 टाइम्स आय प्लस दॅट 10 टाइम्स आय स्क्वेअर. तर असं तर थोडंसं लक्ष ठेवा, आता इथं प्लस साईन आहे तेव्हा जे ते टर्म्स घ्या, मायनस साईन असेल तर कंस टाकावा असता, परत त्या 3 न गुणायचं. 6 मायनस दॅट 15i. बघा, आता मायनस 2i ने गुणायचं, मायनस 2i म्हणजे किती झाले, मायनस 4i आणि इथं आले तुमचे मायनस मायनस प्लसच, परत 2 5 दॅट इज 10 टाइम्स आय स्क्वेअर ओव्हर इट दॅट डिवाइडेड बाय बघा आता किती येते ते. आता इथं किती येणार तुमचं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज 4 मायनस 25 टाइम्स आय स्क्वेअर. तर असं हे मिळते आहे, किती व्यवस्थित होतंय बघा. इथं देऊया दॅट इज इक्वल टू देम. आता जे जे काही कलेक्शन करण्यासारखं आहे ते ते करू. 6 प्लस 15 14 19 टाइम्स आय, बरोबर. त्यानंतर हे झाले तुमचे मायनस 10 कारण आय स्क्वेअर इक्वल टू मायनस 1. त्यानंतर इथले 6 परत मायनस 19 आय आणि हे परत मायनस 10 आणि कंसात कारण वाटल्यास एक स्टेप इथं देऊच दॅट इज 4 प्लस 25 आणि मी इथं कंसात कारण द्यायचं सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू मायनस 1. मिळालं बघा, दॅट इज इक्वल टू, किती व्यवस्थित येत आहे. आणि मग कलेक्ट द टर्म्स विल चार सिमिलर तयार. मग बघा, 6 प्लस 6 दॅट इज 12, 12 मायनस 20 आणि हे तर कॅन्सल झालेतच. कसे, 19i मायनस 19i कॅन्सल झाले, वजा 20 आणि अधिक 12, वजा 20 आणि अधिक 12 म्हणजे आले तुमचे वजा 8 आणि हे आले तुमचे 29. आणि मग बघा किती व्यवस्थित आलं, कॅन्सलेशन झालं इथं 99 मायनस 99चं काय असेल ते असो. आणि इथं फक्त रिअल पार्ट आला आणि मग इथं सांगायचं देअरफॉर ए प्लस आय बी इक्वल टू मायनस 8 बाय 29 आणि त्यालाच असं आपण लिहू कारण ए प्लस आय बीच्या भाषेत पाहिजे प्लस दॅट 0 टाइम्स आय आणि हे चुकू नका जरी साधा असलं तरी. हा आणि मग ए बरोबर आले तुमचे मायनस 8 बाय 29 तर बी बिकम्स दॅट ऑफ द 0. तर अशा रीतीनं हे सोडवणं उपयोगीचं आहे. त्यानंतर तर असे वेगवेगळे उदाहरणं तुमच्या समोर येतील, तर थिंक अबाउट अ थिंग, नोट दॅट वेल. त्यानंतर बघा, हा टेक इट, वन प्लस आय फिफ्थ वन, वन प्लस आय ब्रॅकेट रेस टू मायनस 3. तर तीन तर आहेत ब्रॅकेट रेस टू मायनस 3.
आणि आता त्याला परत आपण आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठी काय काय करायचं ते बघा. लेट ए प्लस आय बी इक्वल टू वन प्लस आय ब्रॅकेट रेस टू मायनस थ्री. मग हे ह्या कॉम्प्लेक्स नंबर सारखं ई पर्यंत थांबायचं नाही, सगळा विचार करायचा. मग बाय लॉज ऑफ इंडायसेस निगेटिव्ह पॉवर आहे, त्याला आपण डिनॉमिनेटरला घेऊ, दॅट इज वन प्लस आय ब्रॅकेट रेस टू थ्री. त्याशिवाय याचा विस्तार नाही करता येणार, बरोबर, एक्सपान्शन नाही करता येणार. झालं. आणि आता त्या ए अधिक बी कंसाचा घन त्या सूत्राप्रमाणे त्याला सॉल्व्ह करायचं. मग त्यासाठी हे तुम्हाला माहित आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर होता, आता ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू थ्री काय असतं त्या ठिकाणी, पहिल्या पदाचा क्यूब प्लस थ्री टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस थ्री टाइम्स ए बी स्क्वेअर प्लस दॅट बी रेस टू थ्री, बरोबर. आणि समजा वजा साईन असतं तर हे प्लस मायनस प्लस मायनस अशा रीतीने ते द्यायचं. तर हे लक्षात ठेवत चालायचं. मग आता काही अडचण नाही, वन अपॉन. मग आता बघा, ए रेस टू थ्री, बरोबर, एकचा क्यूब आला एकच, त्यानंतर थ्री टाइम्स ए स्क्वेअर बी, एकचा वर्ग एकच, इथं देतो मी आणि इथं येणार तुमचे आय, बरोबर, थ्री टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस दॅट थ्री टाइम्स ए बी स्क्वेअर असं दिवान आणि प्लस दॅट आय रेस टू थ्री. आणि हे आपल्याकडे सगळं आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू वन, आय स्क्वेअर, आय रेस टू थ्री, आय रेस टू फोर. आय रेस टू फोर पर्यंत माहीत असले की आपण कितीही पॉवर मिळवू शकतो. आता ते पुढे उदाहरणात मिळेलच बघा. दॅट इज वन अपॉन वन प्लस हे आले तुमचे थ्री टाइम्स आय, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन म्हणून आले मायनस थ्री, बघा. आणि आय रेस टू थ्री इक्वल टू मायनस आय, हे चुकायला नको. दॅट ओव्हर दॅट इज इक्वल टू कलेक्ट नाव इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट. मग हे वजा तीन अधिक एक वजा दोन आले, थ्री आय मायनस आय आले तुमचे प्लस टू टाइम्स ऑफ आय. तर असा तो विस्तार आला. पण ते आपल्याला आता अजून थोडस काहीतरी करावं लागेल. परत इथं काहीतरी घडतंय, दॅट इज इक्वल टू, मग ते दोन आहेत कॉमन, घेऊ कॉमन, वन हाफ इन टू ब्रॅकेट दॅट इज वन अपॉन मायनस वन प्लस आय. तर काय आलं त्या ठिकाणी, मायनस वन प्लस आय झालं. आणि मग आता आपल्याला ह्याला आणखी ह्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट न गुणावं लागेल, तर आपण अंशस्थानी येऊ, तर आपण ह्या भाषेत लिहू. याचा भागाकार येणारा वन अपॉन मायनस वन प्लस आय आपण ह्या भाषेत नाही लिहू शकत, म्हणून तर त्याला आणखी थोडस चेंज करायचं. आणि आपण हे भागाकारामध्ये शिकलो, मग वन हाफ टाइम्स, मग याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कोण असतो, फक्त इमॅजिनरी पार्टचं साईन बदलायचं, मायनस वन मायनस आय मायनस वन मायनस आय, इथं प्लस साईन आहे इथं मायनस साईन, याचं साईन नाही बदललं मी, बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवायचं, काही प्रश्न नाही. वन हाफ टाइम्स, मग आता प्रश्न मिटेल बघा, मायनस वन मायनस आय डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, वजा एकचा वर्ग एकच आला, आय स्क्वेअर इथं आलं. आणि बघा किती छान मिळतंय, वन हाफ इन टू ब्रॅकेट मायनस वन मायनस आय अपॉन दॅट वन मायनस मायनस वन. आता इथं आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन लिहिलंच, इकडे कारण देण्याची काही आवश्यकता नाही, फक्त स्वरूप व्यवस्थित देत चला. दॅट इज मायनस वन मायनस आय अपॉन वन प्लस वन दॅट इज टू, बरोबर. आणि मग आता बघा इथं देऊ, अँड देअर फॉर ए प्लस आय बी इक्वल टू, आता त्याच्या पूर्ण स्वरूपात कॉल करू. हा आता वन हाफ ने पण गुणू, इथं मायनस आहे, आले तुमचे मायनस वन बाय फोर, परत मायनस साईन आय अपॉन फोर. आणि मग बघा, अँड देअर फॉर ए बिकम्स मायनस वन बाय फोर, तर बी ऑल्सो बिकम्स मायनस वन बाय फोर. तर असं ते सोडवत चालायचं. तर हे पर्याय बघत चला, हो वी कॅन ट्राय वेल देअर. त्यानंतर तर हे सगळं आपल्याला मिळतं, फक्त थोडस कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, पाठीमागच्या भागाकार गुणाकार वजाबाकी बेरीज त्याचं नॉलेज हवं आहे. त्यानंतर आणखी एक बघा, सिक्स वन सी देअर फोर टाइम्स आय रेस टू एट, बघा, मायनस थ्री टाइम्स आय रेस टू नाईन प्लस थ्री काही असू द्या, डिवायडेड बाय थ्री टाइम्स आय रेस टू इलेवन मायनस फोर टाइम्स आय रेस टू टेन, वेल, मायनस दॅट टू. तर आता आपल्याला त्या
वाक्यांच्या ह्याच्यामध्ये आपण रिमार्क वगैरे दिले होते त्याचा उपयोग करायचा आहे. तर हाऊ वी कॅन अरेंज दॅट सी दॅट, आणि त्याला नाव द्यायचं लेट ए प्लस आय बी इक्वल टू, आणि ह्या स्वरूपात ई पर्यंत स्वरूप द्यायचं आता जसं देत होतो आपण त्याप्रमाणे, बरोबर. आणि मग आता दॅट इज इक्वल टू फोर टाइम्स, आणि मग आपल्याला माहिती आहे हायर पॉवर आलंय की त्या चारच्या पटीत लिहा. कसं होता तो रिझल्ट, आय रेस टू एन इक्वल टू आय रेस टू फोर एम इन टू आय रेस टू आर, वेअर झिरो लेस दॅन आर इक्वल टू आर स्ट्रिक्टली लेस दॅन फोर. आणि मग हे आय रेस टू फोर एम तुमचं असतं एक, आणि आय रेस टू आर चा याच्या प्रमाणे विचार करायचा. लक्षात आलं कितीही पॉवर असू द्या, झालं. तर आता आपण चारनं पूर्ण भाग होते काही अडचण नाही. मग त्याला असं लिहिणार आपण आय रेस टू फोर ब्रॅकेट रेस टू टू. एखाद्याला आय स्क्वेअरच्या भाषेत लिहायचंय लिहू शकता, परंतु आय रेस टू फोर ची किंमत एक आहे ना, म्हणजे आपलं कन्फ्युजन बरोबर नाही होता. त्यानंतर मायनस थ्री टाइम्स बघा, आता आय रेस टू फोर ब्रॅकेट रेस टू टू किती झाले हे चार दोन आठ, म्हणजे राहिलं एक आ बाकी राहिला रिमाइंडर तुमचा आय रेस टू वन, म्हणजे आपल्याला ह्या रिझल्टचा उपयोग करता येतो. तीन ला काही करू नका, त्यात तसंच आपण हायर लेवलचं पण मिळू शकतो. म्हणजे इंटरेस्टिंग आहे. परत बघा आय रेस टू फोर चारचा भाग जातोय पूर्ण अकरा राहतात, म्हणजे आठचा भाग जाईल आय रेस टू थ्री शिल्लक राहणार. किती व्यवस्थित येत आहे, मायनस फोर टाइम्स आय रेस टू फोर ब्रॅकेट रेस टू टू चार दोन आठ राहिले शिल्लक आय स्क्वेअर, हे आले तुमचे मायनस टू. आणि मग बघा दॅट इज इक्वल टू, परंतु आय रेस टू फोर ची किंमत एक असते, म्हणजे चार गुणिले एक चारच आले, इथं चुकू नका. मायनस दॅट थ्री टाइम्स हे पण एकच आले, इथं आलं तुमचं आय आणि हे अधिक तीन, हे सगळे रिमार्क तुमच्याकडे आहेत. पुढे वाटल्यास आपण कारण देणारच आहे. त्यानंतर थ्री टाइम्स आय रेस टू फोर वन दॅट इज इन टू आय रेस टू थ्री मायनस दॅट फोर टाइम्स आय स्क्वेअर दॅट इज मायनस टू, आणि मग इथं कंसात कारण देऊ आय रेस टू फोर इक्वल टू वन, आणि वन स्क्वेअर एक ची किती पॉवर असली तरी ती तुमची एकच मिळणार आहे. आणि मग आता थोडस स्वरूप द्यायचा, चार आणि तीन सात आले, सेवन मायनस दॅट ऑफ द थ्री टाइम्स आय डिवाइडेड बाय, आता इथं बघा थ्री टाइम्स आय रेस टू थ्री किती असतं आपलं मायनस आय, आय स्क्वेअर किती असतं मायनस वन. ह्या व्हॅल्यू टाकात इथं, आणि इथं देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही इथं रिप्लेस केलंय आय रेस टू थ्री मायनस आय आय स्क्वेअर मायनस वन. तर असं त्याला पुढे पुढे चालायचा. मग बघा सेवन मायनस थ्री आय डिवाइडेड बाय, आता किती राहतात शिल्लक बघा, हे मायनस थ्री आय आले चार वजा दोन म्हणजे दोन म्हणजेच टू मायनस थ्री आय. तर अशा रीतीनं त्या हायर पॉवरला आपण रिड्यूस करत भागाकारामध्ये आणलं, म्हणजे तो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा आय च्या पॉवर मध्ये होता, तो आता आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या भागाकाराच्या किंवा गुणाकाराच्या किंवा कुठल्या तरी ऑपरेशनच्या भाषेत तो येणार, बरोबर. इथं बघा वजा चार अधिक चार इथं आले, आणि मग त्याला आपण माहिती भागकार कसं करायचं ते ह्या भाषेत इथपर्यंत थांबायचं नाही. आणि मग बघा परत स्टार्ट, सेवन मायनस थ्री आय अपॉन टू मायनस थ्री आय मल्टीप्लाय टू इट्स कॉन्जुगेट टू प्लस थ्री आय टू प्लस थ्री आय ओव्हर. मग गुणाकार करायचा सात दोन चौदा आले तुमचे ट्वेंटी वन आय मायनस सिक्स आय मायनस नाईन आय स्क्वेअर, पटकन करायचा गुणाकार काय असेल ते. त्यात याचा असतो ए वर्ग वजा बी वर्ग नाईन आय स्क्वेअर, आणि झालं का दॅट इज इक्वल टू फोर्टीन प्लस हे एकवीस वजा सहा राहिले फिफ्टीन आय नाईन आय स्क्वेअर म्हणजे झाले अधिक नऊ डिवायडेड बाय फोर प्लस नाईन, इथं कंसात कारण द्या आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन, कारण आपण रिप्लेस नाही केलं डायरेक्ट लिहिला वजा वजा अधिक होईल, हे लक्ष ठेवायचा. आणि मग आता काम संपलं, चौदा नऊ तेवीस आले ट्वेंटी थ्री प्लस फिफ्टीन आय अपॉन थर्टीन, भाग जातोय का कुठं नाही जात, मग त्याला आहे तसं पाल करायचा भागकाराच्या भाषेमध्ये, पण ए प्लस आय बी च्या भाषेत आपल्याला पाहिजे. अँड देअर फॉर ए प्लस आय बी इक्वल टू किंवा बी आय इक्वल टू कसंही घ्या, मग इथं तेवीस भागिले तेरा आले ते पूर्ण रियल पार्ट आला, त्यानंतर फिफ्टीन बाय थर्टीन टाइम्स आय, आणि आता काम संपलं. अँड देअर फॉर ए इक्वल टू ट्वेंटी थ्री बाय थर्टीन
तर बी इक्वल टू 15/30 तर असं हे पाठीमागचं नॉलेज वरती पुढं जायचं तेव्हा हे लक्षात ठेवा सोपं आहे काळजीपूर्वक चला बेरीज वजा की ब्रॅकेट ह्या गोष्टी आपण काळजीपूर्वक घेतल्या की बरोबर मिळतात तर असे हे उदाहरण होते त्या आता पुढच्या टाईपकडे जाऊ तर थोडे बघूया काय आहे ते शो दॅट म्हणजे फिफ्थ एक्झाम्पल ते एकच आहे शो दॅट ते पुढाकार उपयोगीच आहे हे उदाहरण शो दॅट -1 + √3 × i फक्त वर्गमूळ 3 ला आहे ब्रॅकेट रेस्ट टू 3 इज आता जो विस्तार घेतला ना ए प्लस बी चा इज अ रियल नंबर तर हे सिद्ध करायचे याचा अर्थ त्याचा क्यूब मिळवायचा आणि क्यूब मिळवायचं सूत्र आपल्याकडे आहे डायरेक्टली यूज दॅट आणि मग बघूया अँड देअरफॉर कन्सिडर आता आपण ए आणि बी च्या किमती विचारल्यात का नाही त्यामुळे लिहायची गरज नाही डायरेक्ट चलायचं त्या उद्देशाप्रत ब्रॅकेट रेस टू 3 दॅट इज इक्वल टू सूत्राप्रमाणे बघा ए रेस टू 3 प्लस 3 × a² × b म्हणताना मी ए बी म्हटलं लिहिताना ए आणि बी च्या किमती टाकल्या ए बरोबर -1 बी बरोबर वर्गमूळात 3 × i प्लस दॅट 3 × ab² बघा किती छान मिळतंय ए बी स्क्वेअर प्लस दॅट बी रेस टू 3 √3 × i² झालं मग एकेकाचा विचार करा वजा 1 चा तिसरा घात ऑड पॉवर -1 येणार प्लस दॅट 3 × (-1)² आला इथं हा गुणाकार बेरीज वजा किंवा भागाकार काळजीपूर्वक करायचा ते आलं सर्व काही 3 × √3 × i पण -1 चा वर्ग तेव्हा लक्षात ठेवायचं -1 raised to odd power -1 raised to even power +1 झालं त्यानंतर आता इथं पण बघा 3 - 1 - 3 झाले आय स्क्वेअर ची किंमत परत वजा म्हणजे आले तुमचे प्लस 3 × √3 ओनली देयर कारण का कारण इथं बघा 3 - 3 - i² एक मिनिट दॅट बिकम्स रॉंग कारण तिथं पूर्ण वर्ग आहे आणखी एक स्टेप द्यावीस लागेला तर काही करून नाही चालणार तर इथं त्याला -3 ला देऊ ह्यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार इथं देऊ वर्गमूळात 3 चा वर्ग 3 आणि इथं आय स्क्वेअर देऊ म्हणजे मिस्टेक नाही होणार प्लस दॅट बघा आता वर्गमूळात 3 चा क्यूब म्हणजे आले 3 √3 वर्ग आला 3 परत एक पॉवर राहिली आणि इथं आय रेस टू 3 झालं बघा कसा मिळतंय दॅट इज इक्वल टू -1 + 3 × √3 × i आता काळजीपूर्वक हे झाले -3 आय स्क्वेअर ची किंमत -1 आहे -3 म्हणजे -9 झाले बघा काय घडतंय त्यानंतर इथं बघूया इथं आपल्याला कारण द्यावं लागेल आय रेस टू 3 इक्वल टू -i असतं म्हणून तर मायनस साईन इथं आलं आणि कंसात कारण देऊ आय स्क्वेअर इक्वल टू -1 आणि आय रेस टू 3 इक्वल टू -i इथंच याला आय ने गुणलं की आय रेस टू 3 येते कुठल्या तरी मार्गानं ते लक्षात ठेवा आणि मग पूर्णपणे मिळालं मग 3 √3 i हे वजा कॅन्सल झाले आणि शिल्लक राहिले 8 विच इज ओनली अ रियल नंबर तर असा त्याचा क्यूब येतो त्याच्यात आलं काही नाही पार अजिबात नाही आलेलं तर असं हे उदाहरण चांगले आहे का थोडासा विचार करायचा थोडं डिस्टर्ब झालं की ते आपलं चुकणार आताच्या सारखं तेव्हा लक्ष ठेवायचं त्यानंतर हा बघा आता तर 6th type आता हायर पॉवर आहे का बघू कसं होत आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग हायर पॉवर ऑफ दॅट आय आता त्याच्यातले दोन चार उदाहरण बघूया तर पहिली पॉवर अगोदर डायरेक्ट देतो आय रेस टू 35 दुसरं आहे आय रेस टू 8 बघा त्यानंतर तिसरा आहे आय रेस टू सॉरी 1/i^58 आणि चौथं आहे आय रेस टू 30 प्लस आय रेस टू 40 प्लस आय रेस टू 50 प्लस आय रेस टू 60 तर असे हे
higher powers of that imaginary unit that we have to see. तर आता बघू काय घडतंय ते. मग एकेकाला इव्हॅल्युएट करत चालायचा. काही प्रश्न आहे, आताच आपण ते टेक्निक पाहिलंय. तर पहिलं विचार करू. मग आपण काय म्हटलं होतं, आय रेस टू एनच्या बाबतीने त्याला चार न भागायचं आणि चार न भागून किती पॉवर शिल्लक राहते त्याला रिमाइंडर मिळवायचा. मग आता थोडा वेळ लक्ष ठेवा, 35 तुम्ही चार न भागलं, लाईक ऑफ साधा भाग कराय, चार न भागता, मग 4 7 28, 4 8 32, 4 9 36, याचा अर्थ 8 भाग जातोय, 4 8 32, बाकी राहिली 3. म्हणजे आता मी त्याला आय रेस टू 35 ला कसं लिहिणार, म्हणजे 32 पॉवर अगोदर आली पाहिजे आणि ती 4 भाषेत आली पाहिजे. बघा इथं भागकार 4 कोशंट आला 8 8 4 32 आणि शिल्लक पॉवर राहिली 3, 32 आणि 3 35. आलं सगळं काही व्यवस्थित आला तर आपल्याला 4 डिव्हिजन यायला हवं पटकन, आणि ते काही विशेष नाही आहे. That is equal to 8 4 32 32 आणि 3 35. I raised to 4 किती असतं, 1 सुरुवातीला तसंच दिवा, आणि I raised to 3 as it is, म्हणजे 1 पॉवर 1 येते आणि I raised to 3 काय असेल तुमचं, मायनस आहे. आणि झालं, अँड देअरफोर वी कॅन कॉल I raised to 35 इक्वल टू मायनस आहे. याच्या पुढे काय सिम्प्लिफाय करता येईल का, नाही. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर भाषेत लिहायला सांगितलंय का, नाही. ए आणि बी च्या किमती सांगितल्यात का, नाही. हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. त्यानंतर तर दुसरं बघा, सेकंड इट इज अवेल आय रेस टू 8 8 8, दॅट इज इक्वल टू आय रेस टू 4, मग 4 न भाग द्या, किती आले, 4 न पूर्णपणे भाग जातोय, 222 आणि बाकी राहिली 0, कारण त्याला पूर्ण भाग केला. आणि मग किती छान आलं बघा, मग 1 पॉवर कितीही असू द्या, 1 2 22 घात आणि एनिथिंग रेस टू 0 दॅट इज 1, हे मात्र तुम्हाला माहित पाहिजे. कोणत्याही संख्येचा 0 घात हा 1 असतो किंवा मानलेला असतो, आणि म्हणून इथं आय रेस टू 888 दॅट इज 1. 1 कितीही घात, अपूर्णांक म्हणजे सम असो नाही तर विषम असो, तो येतो तुमचा 1. बरोबर. त्यानंतर तिसरं बघा, आता तिसऱ्यात थोडस चेंज करावाच लागेल, काही अडचण नाही. 1 upon i raised to 58 that is equal to 1 upon i raised to 4, 4 न भाग देऊ. बघा 4 1 4 4 4 16, 14 4 56 झाले आणि 2 बाकी राहिली. बरोबर. 4 58 पूर्ण भाग जातो का, नाही जात. बघा रिमाइंडर इज दॅट ऑफ द 2, जसा भाग काढे तसाच आलाय. मग जसं होतं ना 35 तसं 58 पण बघा, इथं 4 आले, 4 1 4 4 4 16, 56 आले, बाकी राहिली 2. तर असा भाग किती आपलं नॉलेज पहिली दुसरीतलं उपयोगीला येतं, परंतु आपण त्याचा विचार कधी करत नाही. आणि मग आता विचार करावा लागतोय 1 upon 1 raised to 14 आणि i² is -1. बघा किती छान, मग 1 ची किती पॉवर 14 असो नाही ते 1000 असो, ती 1 येते, 1 into -1 दॅट इज -1 आणि 1 upon -1 दॅट इज -1. वेल, तर असं हे सोडवायचं व्यवस्थित मिळतं बघा. तेव्हा हे 4 पट्टीमध्ये कसं जायचं हे तुमच्याकडं टेक्निक आता प्राप्त झालं. त्यानंतर चौथं, आता आपण किती पॉवर मिळू शकतो बघा. सीधे i raised to 30, i raised to 40 प्लस i raised to 50 प्लस i raised to 60, 4 न भाग द्यायचा. बघा आता दॅट इज इक्वल टू i raised to 4, मग 4 न भाग दिल्यानंतर किती झाले, 4 7 28, 4 8 32, म्हणजे 7 पूर्ण भाग जाईल, बाकी राहिली तुमची 2. बरोबर. हे लक्षात घ्या, i raised to 4 घातांकांच्या नियमाप्रमाणे, पण घातांकांचे नियम कसे असतात, a raised to m (n) इक्वल टू a raised to m(n), त्याच्या अगोदरचा असा होता, पाया समान गुणाकार असेल घातांकांची बेरीज, पाया समान भागकार असेल घातांकांची वजाबाकी. हे सगळे नियम तुमच्याकडे आहेत, बरोबर, तुझा आहे तुझं पाशी. त्यामुळे आपण सगळा विचार केला की बरोबर येतात. झालं, मग इथं आता i raised to 30 विभाजन आलं, नंतर पुढच्या स्टेपला जाऊ. प्लस दॅट i raised to 4
आता 40 आहे पूर्ण भाग जातोय बाकी काय राहत नाही परंतु आई रेस टू 0 लिहू काय फरक पडत नाही त्यामुळे बरोबर प्लस दैट आई रेस टू 4 आता 50 ला 4 ने पूर्ण भाग जाईल का नाही जाणार ना कितीचा जाईल तर पुढे चलायचं 4 1 4 10 राहिले 4 2 8 म्हणजे 12 4 48 आणि हे विचार करणं भाग आहे तुम्हाला आई स्क्वेअर इथं 40 0 राखी राहिली 50 ला 48 अधिक 2 आणि 60 ला पण पूर्ण भाग जातोय आय रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 15 बाकी राहिली 0 म्हणून तर मी आय ची पॉवर घेतली 0 तर हे आपण काय दिलं होतं बघा असं बाकीला दिलं होतं 0 लेस दॅन आर इक्वल टू आर स्ट्रिक्टली लेस दॅन 4 येणाऱ्या ह्या ज्या आय च्या पॉवर आहेत ना दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या त्या 4 पेक्षाच कमी राहणार तर एक तर ते 0 असेल किंवा 1 किंवा 2 किंवा 3 4 आले की तुम्ही इथं येतात त्यामुळे हे लक्षात ठेवा साधा आहे ते आणि मग आता बाकीचा विचार करू तर स्टेप बाय स्टेप चलायचा आय रेस टू 4 1 1 रेस टू 7 आय स्क्वेअर मायनस 1 प्लस आय रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 10 आय रेस टू 0 1 बघा किती छान येत आहे 1 रेस टू 12 आय स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 त्यानंतर प्लस 1 रेस टू 15 आय रेस टू 0 1 दॅट ऑल दॅट इज इक्वल टू आणि आता डायरेक्ट चला 1 गुणिले वजा 1 वजा 1 आले 1 गुणिले 1 एकच आलं 1 गुणिले वजा 1 परत वजा 1 आलं 1 गुणिले 1 परत अधिक 1 आलं किती व्यवस्थित येते बघा आणि किती आलं बरं शेवटी बघा वजा 1 वजा 1 वजा 2 सगळी बेरीज वजाबाकी तुमची आली 0 वेल एक्झाम्पल्स दिसा म्हणून तर टेक द इंटरेस्ट अँड गेट द आन्सर वेल तर असे हे उदाहरणं आहेत त्यानंतर पुढे बघूया बघा आता अ शो दॅट आणखी एक शो दॅटच आहे असेच उदाहरण असतील आता शो दॅट 1 प्लस आता सारखंच आहे आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 20 प्लस आय रेस टू 30 इज अ रिअल नंबर फक्त रिअल नंबर आहे सांगायचं कोणता आहे हे आपल्याला माहित नाही बरोबर इज अ रिअल नंबर मग दॅट वी हॅव टू डिस्कस देअर तर बघूया मग कन्सिडर दॅट इज इक्वल टू मग एकचा काही प्रश्न नाही त्याचा विचार संपला परत त्या पॉवरला 4 न भागू आय रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 2 4 2 8 बाकी राहिली 2 बघा किती व्यवस्थित येत आहे त्यानंतर प्लस आय रेस टू 4 20 आहे पूर्ण भाग जाणार बाकी राहिली 0 म्हणून मी आय रेस टू 0 लिहितोच हा काही फरक पडत नाही बघा त्याने परंतु आपला आत्मविश्वास वाढतो आय रेस टू 4 30 ला 4 न भाग द्या 4 7 28 बाकी राहिली म्हणजे आपल्याला 4 च्या पाड्यांचा विचार करावा लागेल ते आमच्या वेळेस असायचं सगळं 1 चा पाडा 2 चा पाडा 3 चा पाडा 30 पर्यंत ते गुरुजी आमच्याकडनं शिकून घ्यायचे दॅट पर्सन्स आर व्हेरी वेल देअरफॉर वी आर स्टँड हियर म्हणून तर आज आपण इथं उभे आहोत त्यामुळे आपल्या गुरुवर्यांचं आभार मानलंच पाहिजे त्यानंतर मग आता बघूया 1 प्लस परत त्याच पद्धतीनं 1 रेस टू 2 आय स्क्वेअर दॅट इज मायनस 1 प्लस 1 रेस टू 5 आय रेस टू 0 दॅट इज 1 प्लस 1 रेस टू 7 आय स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 व्यवस्थित येते बघा आणि मग आता डायरेक्ट गुणाकार बेरीज वजाबाकी की काय असेल तर त्याचं 1 वजा 1 पण 1 चा 5वा घात 5 नाही येतो एकच येतो 1 चा 7वा घात पण तेवढाच आला आणि मग परत आलं बघा 1 अधिक 1 2 2 वजा 2 0 0 इज ऑल्सो अ रियल नंबर आपला 0 सुद्धा रियल नंबर आहे त्यानंतर तर असे हे उदाहरण इंटरेस्टिंग आहेत त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ द्या अभ्यास करा घरी आहात वेळेचा सदुपयोग करा त्यानंतर हा बघा आता त्यांनी विचारलं एक एक्झाम्पल आता शो दॅट नाही विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ अजून बरेच उदाहरण आहेत तर आपल्याला थोडस व्यवस्थित चालावं लागेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ हे सोडल्याशिवाय त्याच्यातला इंटरेस्ट नाही आता सारख्याच आहे असू द्या आय रेस टू 49 प्लस आय रेस टू 68 प्लस
I raised to 89 plus I raised to 110. काही अडचण नाही, चार ना भाग द्यायचा आणि बाकी भागकार सगळे येतात त्या ठिकाणी. मग बघा आय रेस टू फोर, चार ना भाग देऊ, चार एक चार, चार दोन्ही आठ म्हणजे बारा चार अठ्ठेचाळीस, आय रेस टू वन किती छान येत आहे, प्लस आय रेस टू फोर कारण एकची पॉवर एकच येते. त्यानंतर चार ना भाग जातोय, चार एक चार सात, सतरा चार अडुसष्ट, बाकी राहिली झिरो म्हणून आय रेस टू झिरो व्यवस्थित येत आहे. प्लस आय रेस टू फोर ब्रॅकेट रेस टू चार दोन आठ आणि बावीस चार अठ्ठ्याऐंशी, बाकी राहिली एक. हे येण्यासाठी तर उदाहरण सोडवायचे ना आपणाला. आय रेस टू फोर ब्रॅकेट रेस टू, तर आता एकशे दहा, चार दोन आठ, तीन राहिले, चार दोन आठ, चार सात अठ्ठावीस, म्हणजे बाकी राहिली तुमची दोन. बघा वीस चार ऐंशी, ऐंशी आणि त्या ठिकाणचे अठ्ठावीस, किती झाले एकशे आठ झाले. हा सत्तावीस चौक वन झिरो एट, चार सात अठ्ठावीस, चार दोन आठ आणि दोन दहा, तर वन झिरो एट आले. तर हे भागकार गुणाकार मला पटपट येण्यासाठी तर उदाहरणं सोडवायचे आणि आता काम संपलं. बघा वन रेस टू ट्वेल्व आय रेस टू वन आयच, प्लस वन रेस टू सेवनटीन आय रेस टू झे झिरो इज वन, प्लस वन रेस टू ट्वेंटी टू आय रेस टू वन इज आय, त्यानंतर प्लस वन रेस टू ट्वेंटी सेवन आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन ओव्हर दॅट इज इक्वल टू. मग हे किती पॉवर असू दे, एकची एकच आलं, इथं आय, इथं प्लस वन, इथं परत आय, इथं परत मायनस वन, आणि मग शेवटी स्वरूप किती छान आलं बघा, वन मायनस वन दॅट बिकम्स झिरो आणि शिल्लक राहिले तुमचे टू टाइम्स ऑफ आय. तर हे झालं त्याचं व्हॅल्यू. त्यानंतर अजून एक दोन दिन अजून थोडासा वेळ आहे, तसे दॅट हे सोपं आहे, थोडस विचार करायचा. हा वेरी एक्झाम्पल नाव फाइंड द व्हॅल्यू ऑफ झालं. त्यानंतर नाईन सिम्प्लिफाय, सरळ द्या, सिम्प्लिफाय द फॉलोइंग किंवा पुढे ते काय दिले ते बघू. हा सिम्प्लिफाय द फॉलोइंग, तर बघा आय रेस टू फाईव्ह नाईन टू, आता हायर पॉवर आहे ता, प्लस आय रेस टू फाईव्ह नाईन्टी, प्लस हे सगळं त्या रिझल्टवरती आहे. हा आय रेस टू फाईव्ह एट एट, वेल प्लस एक दोन दोन कमी झाले बघा पॉवर्स, आय रेस टू फाईव्ह एट सिक्स आणि इथं आय रेस टू फाईव्ह एट फोर. बघा ब्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याऐंशी परंतु पाचशे झालं डिवायडेड बाय. सुरुवातीला ते एकदम काहीतरी वेगळं वाटतं, हे कसं सोडवायचं, आभाळ कोसळतंय का काय असं वाटतं, परंतु नाही, वी आर ऑन द अर्थ रिमेन्स ऑन द अर्थ. त्यानंतर आय रेस टू फाईव्ह एट टू प्लस आय रेस टू फाईव्ह एटी, आता इथं कमी झाल्या पॉवर, प्लस आय रेस टू फाईव्ह सेवन एट, प्लस आय रेस टू फाईव्ह सेवन सिक्स, प्लस आय रेस टू फाईव्ह सेवन फोर. तर असं हे हायर पॉवरमध्ये दिलं होता म्हणून आपण त्या रिझल्टचा उपयोग घेतलाच पाहिजे. बघा आय रेस टू एन इक्वल टू आय रेस टू फोर एम इन टू आय रेस टू आय, आणि मग हे भागकारात येतं, चार ने भाग जातो, कोशंट एम येतो, बाकी राहते आर, तिन्ही गोष्टी इथं आल्या. आतापर्यंतच्या उदाहरणाचा इथं फायदा घेऊ झालं. मग आता बघूया, मग पाचशे चौऱ्याऐंशी इथं लेस पॉवर आहे, पाचशे ब्याण्णव पाचशे नव्वद दोन दोन वाढत चालले, इकडं दोन दोन कमी होत गेलंय. मग अंश स्थान मधून आपण किती कॉमन घेऊ शकतो, पाचशे चौऱ्याऐंशी घेऊ शकतो, बरोबर, ती कमीत कमी आहे, दोनच्या पटीत आहे, काही अडचण नाही. बघा फाईव्ह एट फोर कॉमन घेतले म्हणजे तर किती पॉवर शिल्लक राहिली, पाचशे चौऱ्याऐंशी इथं पाचशे ब्याण्णव आहे, म्हणजे पाचशे ब्याण्णव मधून पाचशे चौऱ्याऐंशी गेले, आठ शिल्लक राहिले, आय रेस टू एट प्लस. बघा आता त्यानंतर पाचशे नव्वद आहे, पाचशे नव्वद म्हणजे दोन ना कमी, बरोबर येणार बघा, आय रेस टू सिक्स प्लस इथं परत दोन न कमी, पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे आय रेस टू फोर, पाचशे शहाऐंशी म्हणजे आय रेस टू टू, आणि पाचशे चौऱ्याऐंशी ला भाग केला, एकच शिल्लक राहिले. किती व्यवस्थित आलं बघा,
म्हणजे 584 अधिक 592 घटा माझ्या नियमाप्रमाणे 86 84 90 84 88 86 आले 1 आले. तसं छेदस्थान मधून पण लेस पॉवर घेऊ शकता कॉमन. म्हणजे 574 आहे ता आय रेस टू 574 इनटू ब्रॅकेट. बघा आता 74 आणि हे 82 म्हणजे 74 आणि 8 82 आलं बघा आय रेस टू 8 इथं 74 80 आय रेस टू 6 वेल 74 78 आय रेस टू 4 76 74 आय रेस टू 2 दॅट इज अ वन वेल एक्झाम्पल दॅट इज इक्वल टू आणि हा ब्रॅकेट बरोबर समायिक आला कॅन्सल झाला 5 रेस टू सॉरी आय रेस टू 584 अपॉन आय रेस टू 574 आणि आताच तुम्हाला घातांकाचा नियम सांगितला होता इथं देव किती व्यवस्थित आलं बघा. आता आय ची पॉवर 584 आहे 574 आहे हे चार न भाग अगोदर यांचा भागाकार करायचं सोपं जातं. परत तुम्ही याला चार न भागायचं मग पुढे यायचं वगैरे काय नाही मग हे जातात ना कॅन्सल. वजाबाकीनुसार 584 वजा 574 आय रेस टू 10 आणि मगच आपण आता तुम्ही आय रेस टू 10 ला आपल्या भाषेत लिहा. चारचा भाग दिला 8 आले आय स्क्वेअर इथं शिल्लक राहिले 428 अधिक त्या ठिकाणचे एक मिनिट तर आय रेस टू 10 राहिलेत ना. हा 84 वजा 74 दहाच राहतात काय अडचण नाही. आय रेस टू 4 ब्रॅकेट स्क्वेअर 8 आले आणि आय स्क्वेअर नाऊ दॅट इज अवर मायनस 1 तर असं ते मिळत आहे. परंतु 592 होते ना. हा बरोबर आहे काही अडचण नाही बघा तरी सुद्धा एक मिनिट 84 वजा 74 दहाच राहिले ना 584 574 हा बरोबर आहे काही प्रश्न नाही. 428 आले 8 पॉवर आणि इथं आय रेस टू 2 परंतु आय रेस टू मग घातांकाच्या नियमाप्रमाणे वजा 1च येते काही अडचण नाही. त्यानंतर तर असं हे कॅन्सलेशन त्या ठिकाणी होत होता त्यामुळे सोपं होतं फक्त थोडंसं दिसायला हायर वाटत होतं. आणखी एक बघू तर सी दॅट म्हणजे आज 10 आपण येतोय तर नेक्स्ट स्टॉप दॅट प्रूव्ह दॅट बघा प्रूव्ह दॅट वेन इट इज 1 + i (4) इंटू 1 + 1/i (4) इक्वल टू 16 तर असं ते सिद्ध करायचं आहे. मग आता काय अडचण नाही आहे देअर फोर मग करा कन्सिडर LHS वाटल्यास असं म्हणे LHS इक्वल टू 1 + i(4) 1 + 1/i(4) झालं. मग आता इथं थोडंसं बघा लगेच विस्तार नाही करायचं थोडंसं सरळ देत चालायचं. 1 + i आले मग ह्याचा आपल्याला सही प्रमाण विचार करायचा. हे आय इथं गुणिले आले आय प्लस 1 छेदस्थानी आय आणि हे आलं पाहिजे हे आपण शिकलो. 1 + 3/5 याचा भागाकार बेरीज वजा की गुणाकार कसे येतात हे लसावी 5 इथं येतात LCM 5 × 3 = 8/5 आणि हे आलं तर हे पुढे येतात. म्हणून तुमचं बेसिक नॉलेज क्लिअर पाहिजे अप टू 10th स्टँडर्ड फ्रॉम दॅट फर्स्ट स्टँडर्ड अप टू हिअर आणि मग आता काम संपेल. इथे 1-4 राहिल्या बघा आता 1 + i(4) आणि i + 1(4) काही प्रश्न नाही याचा अर्थ ते झाले 1 + i(8) पाया समान घातांकाची बेरीज आणि इथं आलं तुमचं i(4) इथं व्यवस्थित लक्षात आलं काय झालं ते याला 1 + i (4) हे 4 आले आता प्रश्न मिटला दॅट इज इक्वल टू 10 बघा आता. मग आता मी त्या 1 + i(8) ला परत असं लिहितो 1 + i (2) आणि परत त्याचा चौथा घात आणि i(4) तर आपले किती असतात 1 असतात कारण आठवा घात मिळण्यापेक्षा स्क्वेअर मिळू आणि चौथ्या घातानं काही परिणाम नाही होत आपणाला मग स्क्वेअर किंवा घ्या तोच घ्यावा लागेल. आता चौथा घात नाही मिळवता येणार ते हायर होईल मिळवता येईल मग परंतु वर्ग मिळवणं सोपं आहे. मग 8 आपण 4 पटीत लिहू शकतो मग काय आला विस्तार 1 + दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट
आणि तिसऱ्या दुसऱ्या पदाचा वर्ग हा झाला याचा स्क्वेअर इथं फोर्थ पॉवर आहे. एकचा तर काय अडचण नाही आपल्याला, बरोबर. आता याला परत कॉल करा वन प्लस इथं टू टाइम्स आयच राहिले आणि आय स्क्वेअर आले तुमचे मायनस वन होती फोर्थ पॉवर आणि एक वजा एक झिरो झाले. टू आय रेस टू फोर स्टेप बाय स्टेप चाललोय आपण. इथं देण्याच्या ऐवजी इथं देतो. मग दोनचा चौथा घात आला सोळा आणि आले आपले आय रेस टू फोर आणि म्हणून आय रेस टू फोर दॅट इज अ वन म्हणजे सिक्सटीन इंटू वन दॅट इज इक्वल टू सिक्सटीन. तर असं हे तुम्हाला आज उदाहरण मिळाले. तर वेल दॅट इथपर्यंत आपण आलोय, इथंच थांबू, उद्याच्याला परत बघू.